नमस्कार तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठ चॅनेल मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर माडिक आज आपण इपिलिप्सी या आजाराबद्दल बघणार आहोत इपिलिप्सी हा सायंटिफिक शब्द आहे त्याला मराठी बोलीभाषेमध्ये फिट येणे असे म्हणतात तुम्ही खूप पेशंट आपल्या आजूबाजूला बघितले असतील की ज्यांना फिट येते फिट येऊन फिटीचा अटॅक येऊन ते पडतात तर अशा वेळेला काय होतं तर हे इंजुरियस असतं खूप जखमा होतात त्या पेशंटला कारण त्यांना सुधीतच नसतात ते ज्यावेळी फिट येते त्याच्या अगोदर त्यांची शुद्ध हरपते आणि त्याच्यानंतर पाच दहा मिनटांना ज्या वेळेला शुद्ध येईल त्यावेळेला त्यांना ते, ते, ते कळतं पण तोपर्यंत त्यांना खूप जखमा झालेला जा असतात शरीराला जीभ पण चावते त्यामुळे जिबातून पण रक्त आलेलं असते वेळेला ज्या वेळेला फिट येते त्यावेळेला त्या पेशंटची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात जर असं तुम्ही बघितलं असेल की फिटीचा पेशंट आहे तर तुम्हाला काय करायला लागेल काय काय करता येईल काय काय त्या पेशंटची काळजी घ्यायची काय करायचं नाही आणि मेन म्हणजे लक्षणं तुम्ही कसं ओळख ओळखाल की हा ह्या पेशंटला फिट आलेली आहे तर चला व्हिडिओ चालू करूया आता पहिल्यांदा आपण फिट येते त्याची लक्षण काय काय बघूया पहिली गोष्ट म्हणजे तो काय करतो तर हात असा आकडून घेतो हात पाय पेशंट असा आकडून घेतो जकडून घेतो आणि हलवतो असा 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 हातपाय असा 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 असं जोर जोरात हलवतो तोंडातून तो पाणी पण जास्त येतं लाळ जास्त येते काही काय -का वेळेला पेशंटच्या तोंडातून फेस येतो इकडं इकडं जर तुम्ही असं बघितलं तर पांढरा फेस आलेला असतो पेशंटचं जीप कट होते त्याला पेशंटला माहीत नसतं त्यावेळेला कसं होतं दात आणि जीभ घासते त्यामुळं जिबेतून रक्त येतं काही काय वेळेला पेशंट काय करतात तर श्वास रोखून धरतात श्वास रोखून धरल्यामुळं काय होतं तर तो श्वास घेऊ शकत नाही ही एक एक्स्ट्रीम कंडिशन आहे ह्या वेळेला पेशंटला तुम्हाला काय केलं पाहिजे तर ॲडमिटच क करायला पाहिजे ही जे वरची मी लक्षणं सांगितली तुम्हाला ती टोटल लक्षणं कशाची आहेत तर इपिलेप्सी फिट येण्याची लक्षणं आहेत अशा वेळेला तुम्ही असा जर पेशंट तुम्ही बघितला तर तुम्ही काय काय करू शकता मा पहिली गोष्ट म्हणजे त्या पेशंटला रस्ता असेल किंवा काय असेल तर त्यामध्ये काय करायचं तर त्याला सेपरेट घेऊन जायचं झाडाखाली घेऊन जायचं मोकळ्या हवेशीर घेऊन जायचं अशा ठिकाणी ठेवायचं जिथं ते स्वतःला इंजुरी करणार नाही सेफ ठिकाणी घेऊन जायचं आणि त्या पेशंटला लेफ्ट लॅटरल पोझिशन द्यायची म्हणजे डाव्या हाताला झोपवायचं डाव्या अंगाला असं तोंड करून इकडं झोपवायचा हाताला त्यावेळेला काय होतं तर पेशंट उलटी करायची शक्यता असते आणि जर व्यवस्थित जर झोपला तोंडवर करून तर ते उलटी परत छातीमध्ये जायची शक्यता असते पोटामध्ये त्यामुळं काय होतं छातीमध्ये जर उलटी गेली तर निमोनिया होऊ शकतो अशा कंडिशनमध्ये लेफ्ट लॅटरल -ले पोझिशन दिली तर उलटी गिळली जात नाही छातीमध्ये जात नाही आणि इन्फेक्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो जसं मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की जीप कट होऊ शकते जीप कट होऊन इंजुरी होऊ नये यासाठी तुम्ही काय करायचं एक छोटासा लाकडी तुकडा घ्यायचा लाकडी तुकड्याला कापड गुंडाळायचं लाकडी तुकड्याच्या ऐवजी दुसरं पण आपण काय पण चांगली वस्तू घेऊ शकतो आपल्याला हे काय करायचं आहे तर ते वस्तू कापडामध्ये गुंडाळून पेशंटच्या तोंडामध्ये द्यायचे हे असे तोंडामध्ये म्हणजे ते दाताखाली जीभ येणार नाही आणि जीभ कट होणार नाही एवढी काळजी घेतली पाहिजे पण आज याच्याबरोबर आपण दुसरी पण काळजी घेतली पाहिजे आता आम्ही सांगणार आहे की तुम्हाला काय काय केलं न पाहिजे काय करतात पेशंट म्हणजे लोक पेशंटला घेतल्यानंतर पाणी पाचतात फिटच्या पेशंटला पाणी पाचतात तर पाणी अजिबात पाजायचं नाही पाणी काय होतं पाणी तो पेशंट असतो बेशुद्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये पाणी छातीमध्ये जाऊ शकतं पोटामध्येच जाईल अशी काही गॅरंटी नाही छातीमध्ये जाऊ ना शकतं आणि इन्फेक्शन होऊ शकतं दुसरी गोष्ट जी प खूप जुनी पद्धत आहे फिट पे फिटीचा जर पेशंट असेल तर काय करतात चप्पल घेतात ना काल लावतात कांदा घेतात ना काल लावतात त्यांना असं वाटतं की अशी समजूत आहे की त्याच्यामुळं फिट लवकर क्लिअर होते तर असं काही होत नाही याचा काहीही काडीमात्रही संबंध नाही त्यामुळे फिटीच्या पेशंटला चप्पल नाकाला लावायची नाही कांदा ला कांदा नाकाला लावायचा नाही ह्याचा काहीही उपयोग होत नाही फिटीचा पेशंट हातपाय असं जोरजोरात हलवतो पाय हलवतो जोरजोरात पण हे बघून नॉर्मल लोक काय करतात की त्याला पकडायचा प्रयत्न करतात हात पण दाबून धरतात पाय जोर पण दाबून धरतात फोर्सफुली तेच थांबवायचा प्रयत्न करतात असा अजिबात करायचं नाही याचा काहीही उपयोग होत, होत। नाही फोर्सफुली काय दाबून ठेवायचं नाही फक्त त्याला सेफ ठिकाणी लिहू घेऊन जायचं आणि जेणेकरून त्याला जखमा होणार नाही ते तेवढी काळजी घ्यायची फिट कोणती पण असली तरी ती पाच मिनिटात क्लिअर होतेच पाच मिनटातच अटॅक त्याचा चालतो हातपाय पेशंट हलवतून पाच मिनटानंतर आपोआप कमी येतो त्यामुळे ते त्याचं लाईक टेन्शन घ्यायचं नाही पाच मिनटानंतर कमी आल्यानंतर तुम्ही त्या पेशंटला व्यवस्थित व्यवस्थित चालू फिरू शकतो तो पेशंट घरीसुद्धा जाऊ शकतो अशा कंडिशनला प्रत्येक वेळेला पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखवलंच पाहिजे असं काय नाही पण काय काही कंडिशन्स आहेत त्या त्यावेळेला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन गेलं पाहिजे ते कोणकोणत्या कंडिशन आहेत पहिली गोष्ट म्हणजे पेशंट श्वास घ्यायला जर थांबवलं थांबवत असेल श्वास व्यवस्थित घेत नसेल त्या कंडिशनला तुम्हाला लगेच पेशंटला हॉस्पिटलमध्ये लिहि नेलं पाहिजे अटॅक जो असतो इपिलेप्सीचा तो पाच मिनिटात सबसाईड होतो कमी होतो पण जर पाच मिनटं कमी आला नाही तो पंधरा वीस मिनटं कंटिन्यूस थांबला तरीसुद्धा तुम्हाला पेशंटला घेऊन गेलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये किंवा पाच मिनिटात पे पहिला अटॅक कमी आला परत दहा पंधरा मिनटांना दुसरा अटॅक आला तो पाच मिनटं थांबला तो कमी आला परत दहा पंधरा मिनटांना तिसरा अटॅक आला असं जर मल्टिपल अटॅक्स येत असतील सारखे सारख्या फिट कंटिन्युअस येत असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पेशंट येऊन ॲडमिट करायला लागणार आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार